आज बजेटवरच्या मागण्यांच्या चर्चांमध्ये राज्य सरकारमधल्या विविध विभागांमध्ये जो काही भ्रष्टाचार चालला आहे त्याचे काही उदाहरणं आणि काही मुद्दे आम्ही मांडले आहेत. शालेय पोषण आहार याच्या सप्लायच्या टेंडरमध्ये कशा प्रकारचं मॅन्युप्युलेशन झालं याचं उदाहरणासह सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी मांडल्या. आणि एवढंच नाही तर या संदर्भात शालेय शिक्षण राज्यमंत्री यांनी स्वतःही पत्र देऊन आक्षेप घेतला पण त्यांचाही आक्षेप मान्य झाला नाही. आणि त्यामुळे मी मागणी केली आहे की या संपूर्ण टेंडर प्रक्रियेची फॉरेन्सिक इन्क्वायरी करण्यात यावी आणि टेंडर टाकल्यानंतर कशा प्रकारे दर बदलले गेले, कशा प्रकारे त्याला वाढ देण्यात आली या सगळ्या गोष्टी याची चौकशी मी मागितलेली आहे. अन्न व नागरी पुरवठ्याच्या विभागाच्या अंतर्गत जी धान खरेदी भात खरेदी होते त्याच्यामध्ये कशा प्रकारे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत आणि शेतकऱ्यांना आपलं धान हे व्यापाऱ्यांना विकावं लागतं आणि 700 रुपयाचा बोनस व्यापारी घेत आहेत. आणि एवढंच नाही तर कशा प्रकारे सोयीच्या मिलर्सला त्या ठिकाणी कंत्राटं दिली जात आहेत ज्यांच्याकडे 1000 टनाची कॅपॅसिटी आहे त्याच्या 4 पट ऑर्डर त्यांना दिला जात आहेत. विशेष त्यांना दुसरीकडचे गोडाऊन दिले जात आहेत आणि काही ठिकाणचे गोडाऊन मात्र रिकामे ठेवले जात आहेत. आणि त्यासोबत मी 2 कंपन्यांची माहिती दिली आणि अशा 7-8 कंपन्यांची माहिती ही मी त्या ठिकाणी मंत्र्यांना देखील देतो आहे की ज्या कंपन्यांवर त्यांना काळ्या यादीत टाकलं धान खरेदीत भ्रष्टाचार केला म्हणून आणि लगेचच 1 महिन्यामध्ये त्यांना त्यातनं बाहेरही काढलं आणि त्याहीपेक्षा मोठं कंत्राट हे त्यांना देण्यात आलं आहे. आणि म्हणून त्याही संदर्भातली चौकशी मी मागितलेली आहे. आदिवासी विभागाच्या अंतर्गत झालेली जी खरेदी आहे ही खरेदी ई टेंडर पद्धतीनं व्हायला पाहिजे किंवा केंद्र सरकारचा जेम पोर्टलवर व्हायला पाहिजे, पण त्याच्याऐवजी वाटाघाटी पद्धतीनं आणि ज्ञापन काढून शासन निर्णय न काढता त्या ठिकाणी कशा प्रकारे खरेदी करून भ्रष्टाचार चाललेला आहे हा मुद्दा देखील त्या ठिकाणी मी मांडलेला आहे. पर्यावरण विभागाच्या अंतर्गत विशेषतः प्लॅस्टिकची फुलं ही मोठ्या प्रमाणात चायनातनं येत आहेत आणि त्यामुळे आमचा फुलांचा शेतकरी अडचणीत आला आहे आणि म्हणून सरसकट प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदी टाकावी अशा प्रकारची पर्यावरण मंत्र्यांना मी मागणी केली आहे. आज होम विभागाच्या गृहविभागाच्या चर्चेच्या दरम्यान CAA NPR या संदर्भात मी मुद्दा उपस्थित केला आणि राज्य सरकारची भूमिका कशी दुटप्पी आहे आणि राज्य सरकार कशा प्रकारे अशांतता राहावी याकरता स्पष्टीकरण देत नाही हे मी त्या ठिकाणी उघड केलं आहे. मी स्पष्टपणे CAA कायदा हा कशा प्रकारे या ठिकाणी नागरिकता देतो, कोणाचीही नागरिकता घेत नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही भारतीयाला कुठला कागदपत्र द्यायचं नाही आहे, नागरिकता सिद्ध करायची नाही आहे, NPRमध्ये कुठलंही कागदपत्र मागितलं जाणार नाही आहे, जे आपण सांगतो ते सत्य मानलं जातं. आणि NPRची सुरुवात 2010 साली UPA सरकारनं केली हे देखील त्या ठिकाणी सांगितलं. आणि हे सगळं असताना जाणीवपूर्वक अराजकता तयार करण्याच्या दृष्टीनं कशा प्रकारे आंदोलनं केली जात आहेत आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या माध्यमातनं या आंदोलनांना कशा प्रकारे टेरर फंडिंग केलं जात आहे किंवा फंडिंग केलं जात आहे, एक प्रकारचं हे फंडिंग अराजकता माजवण्याचं असल्यामुळे याला टेरर फंडिंग कॅटेगरीतच आपल्याला टाकावं लागेल, पण त्याचा निर्णय न्यायालय करेल. पण अशा प्रकारचं फंडिंग हे त्याचे सगळे पुरावे देखील ED बाहेर काढलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मतांच्या राजकारणाकरता राज्य सरकार मुखदर्शक बनून बसला आहे. माननीय मुख्यमंत्री दिल्लीला जातात, पंतप्रधानांना भेटतात, बाहेर येऊन सांगतात CAA कोणी घाबरण्याची आवश्यकता नाही, कोणाची नागरिकता जात नाही, आणि तेच मुंबईमध्ये येतात आणि दबावाला खाली येऊन पुन्हा त्याच्यावर समिती तयार करतात. समितीची आवश्यकता काय आहे? स्पष्टपणे राज्य सरकारने सांगितलं पाहिजे की कुठल्याही भारतीय नागरिकाला याचा त्रास नाही, पण
अराजकता माजवणाऱ्यांच्या सोबत उभं राहून मतांचं राजकारण करणं चाललं आहे, आणि म्हणून या संदर्भातला मुद्दा मी उपस्थित केला आहे आणि मागणी केली आहे की उमर खालिद यांनी अमरावतीमध्ये येऊन त्या ठिकाणी भाषण केलं आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी ट्रम्प येणार आहे त्या दिवशी रस्त्यावर उतरून दंगली घडवा, आणि त्या कार्यक्रमाच्या बोर्डावर राज्यातल्या दोन मंत्र्यांचे फोटो आहेत, आणि त्यानंतर त्यांनी जसं भाषण केलं थेट तसंच दिल्लीमध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई देखील करत नाही, आणि म्हणून राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवून अल्पसंख्याक समाजामध्ये या ठिकाणी संभ्रम पसरवून आणि मतांचं राजकारण चाललेलं आहे, आणि म्हणून याबद्दल आम्ही सरकारचा निषेधही केला आहे आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे। असं आहे की मी तिथे त्यांची नावं घेतलेली नाहीत, त्यामुळे इथेही घेणार नाही, पण त्या संदर्भातले पुरावे हे मुख्यमंत्र्यांना मी देईन। अरे ते तर नाव आहे याच्यावरच, म्हणजे हे इंटरनॅशनल कमिटी ऑन टेक्सोनॉमी ऑफ व्हायरस, ते नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरवलेलं नाव आहे, तो एक योगायोग असेल, पण त्याचा कोणाचा राग येण्याचं काही कारण नाही। सर आपल्या और आरोप लगाया है कि पीएफआई की फंडिंग से महाराष्ट्र में जो पीएफआई है या संदर्भातले पुरावे ईडीने केंद्र सरकारला दिलेले आहेत, माध्यमांनी देखील त्यातले बरेच पुरावे दाखवलेले आहेत, आणि या संदर्भातली चौकशी चाललेली आहे। हे स्पष्ट आहे की सगळी आंदोलनं ही काही उत्स्फूर्तपणे नाही, काही असतील, पण अनेक आंदोलनं ही जाणीवपूर्वक अराजकता पसरवण्याकरता अशा प्रकारच्या फंडिंगमधनं चाललेली आहे।